नमस्कार सर्वांना, कशा आहात तुम्ही? हरित नसेल बर ठीक. तर मी जयश्री आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर. बघा गायू राणीनं काय लावले, छाप मारलंय बघा काय खाऊन. तर काय म्हणू नका, वाटून घेऊ नका की काय लावलंय काय घाण घेऊन बसली जयश्री. तर हितच आहे बघा, हितच आहे त्याचा वाटाय. तर तुम्हाला काय सांगते आज राजेशी, बघा हसतंय कसं हसतंय, मम्मीवर कसला हसतंय बघितलं का, केस धुतले बघा कसं हसतंय. तर आज मी तुम्हाला खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ बनवते करते. तर मला सांगायचं आहे, राजश्रीच्या चॅनलवर जाऊन बघा, ज्यांनी नाही बघितलं आपलं म्हणजे त्या चॅनलवर राजश्री अरुण मोहिते चॅनल आपल्या सर्वांना माहीतच आहे, त्यामुळं तर मी तुम्हाला दिसते राजश्रीमुळं. तर राजश्रीला आपल्या खूप काय बोललेलं आहे एका व्यक्तीनं, म्हणजे असे बोललेत खूप त्या व्हिडिओमध्ये. आता मी बघितलं जुना त्याच्यावर शस्त्रातला शॉट टाकलेलं शॉट आहे, त्याच्यावर बोललेले आहे त्याच्यात की असं असं म्हणजे ही बिना आई बापाचं करते लग्न असं काय, म्हणजे ज्यांना माहीत नाही त्यांनी त्यांचं मी कधीच घेतलं नाही स्क्रीनशॉट. वायटी स्टुडिओमध्ये आज सकाळी या स्त्रीचं नाव मी सांगितलं, महादेवी म्हणून आहे, देवाचं नाव ठेवलेलं आहे हिला, तिचं स्क्रीनशॉट मी तुरंत आले आले घेतलं आणि मी व्हिडिओ बनवला. त्याच्यानंतर एका भावानं इतकं सुंदर वाक्य बोललेत, इतकं घाणेरडा व्यक्ती आहे ब्रुसच्या नावानं, राजश्रीला एवढं घाणेरडं शब्द वापर केलाय त्यानं, दोघं ह्या दुनियात नाही. त्यासाठी मी तो व्हिडिओ टाकलेले आहेत, काय चुकत आहे काय बरोबर आहे, मी उत्तरं काय दिलेत, काय मी त्यांच्याकडून अपेक्षा घेतली ती मी त्याच्यात मांडलेला आहे त्या व्हिडिओमध्ये. जाऊन तिथं राजश्रीच्या चॅनलवर नक्कीच बघा. आज आपण बनवतो राजश्री, हे जग राजश्रीबद्दल म्हणते, कारण ती दोघं दुनियात नाही वारलेत तरी पण जग सोडून गेलेत, आपल्या आपल्यात नाहीत, आज या जगात कुठेही नाही ती दोघं. आज आम्ही त्यांच्या ह्यानं कसं काय चालू आहे, तुम्ही किती बोलता मला आठवण काढू नको, तुमच्या पुढं नाही काढत आणि हा ठीक आहे काढायचं कमी करू, गायू पुढं तू गायू बघ राज्य राजश्री. तर हो मी बघते, मी हळूहळू हळूहळू म्हणते चल चल चल, आरडून बोरडून खूप रडते, तरी पण आता कुणाला सांगायचं, डेली सांगून आठ म्हणजे होत आहे का. तर मी म्हणते तीही जगात नाही, त्यांच्या आत्म्याला तुम्ही तरी शांती, तुमचं काय वाटोळं केलं नाहीत ना. मग जी व्यक्ती बोलणार आहे त्यांना सांगते, एवढं घाणेरडं एका माणसानं म्हणजे एवढं घाणेरडं त्या दादाने यूज केलेत ना शब्द, तुम्ही सुद्धा हादर झाला, तुम्ही जाऊन बघा ते व्हिडिओ म्हणजे समजेल. तर आज मी हा व्हिडिओ काय घालवते ना कॅमेरा, तर जाऊन बघा राजश्रीच्या चॅनलवर, तिने स्क्रीनशॉट लावलेले आहेत थंबनेलवर. कोण शब्द असं बोलू शकणार ना, एक भाव, एक बाप, एक मुलगा असा शब्द कधीच बोलू शकणार नाही त्या व्यक्तीने, एवढं घाणेरड राजश्रीला शब्द वापरलेले आहेत. तर मला खूप वाईट वाटलं, खूप म्हणजे खूप मी कुणाला सांगू. तर आज आपण हे आपण वाईट लोकांचा पण विचार साईडला ठेवू, त्या चॅनलवरच टाकलेलं आहे तुम्ही बघा. आज आपलं आशा मावशी आहेत ना, आशा मावशी खूप मी एक व्हिडिओ टाकला होता, आपले काका गेलेत मग मावशी खूप दिवस आजारी होते, सर्वांनी त्यांच्यासाठी प्रार्थना केले, मग त्या दिवसानंतर ते चांगल्या झाल्या, मग भावांच्या घरी गेले जाऊन मग डोळे त्यांचं ऑपरेशन दोन्ही झाले, पण काय तरी अशा जुडलेत ना आपल्या यूट्यूब फॅमिलीमधूनच. बघा एकमेकाला कोण आपण भेटलेलो नाही, एकमेकाला भेटलेलो नाही ना, आपण एकमेकाचं काय घेतलेलं दिलंय, आपलं तो जे प्रेम आहे एक दुसऱ्याचं त्याच्यावरच नुसतं यूट्यूबवरनं कमेंटवरनंच ओळखी झालेत. तर माझ्या ह्या भारतीताईंची कमेंट आहे, ताई आपल्या आशा मावशी कशा आहेत, तर आशा मावशीबद्दल खूप असे कमेंट आलेले. आशा मावशीची मला येते 8-10 दिवसात, कारण डोळ्याचं ऑपरेशन झालं, एक पहिलं केलं दुसरं केलं, बाळा मी चालले तास माझ्या भावाकडं, माझं एक डोळं केलं ऑपरेशन, दुसऱ्या डोळ्याचं केलं, मग मला मी सांगितलं नाही मावशींबद्दल तुम्हाला ना, कम्युनिटी पोस्ट टाकले त्यांची मी कमेंटची. तर असं खूप जुडलेत मावशींसोबत, मग भारतीताईंचे पण वडील असे बाबा गेले आपल्याला सोडून, बघा त्या गाडीचं कसं हॉर्न वाजतंय तर त्याचं हिटवान करतंय, त्याचं खोड काढतंय गाडीचं. तर बाहेर तिताईंचे बाबा गेले, मग त्याच्यावेळी मी व्हिडिओ बनवला होता, मग त्यावेळी आणि आपले काका गेले त्यावेळी अशी एकमेकांची ओळख झाली, प्रेम असं तेव्हा बघा गाडी, तर तेव्हा ओळख झाली ती आपली गाडी, ती ना बेकरीची आपली, बघा बेकरीची गाडी आहे, बेकरी येते दुपारी. तर त्या व्हिडिओमधनं असे दुसऱ्याची ओळखी झालेत खूप, असे ताई दादा असे मावशी एक दुसऱ्याला ना, आपली मावशी ही बहीण असे सगळे एकत्र जुळलेत. मग भारतीताईंनी बघा त्यावेळी एक दुसऱ्याला असं केलं होतं, तर भारतीताई हमेशा विचारते, दुसऱ्या पण ताई विचारतेत. तर असे खूप विचारलेले मी टाकलं नव्हतं, पण आज मावशीबद्दल व्हिडिओ टाकते आशा मावशींबद्दल. तर बघा ही आशा मावशींची आपली कमेंट,
त्यांनी सांगितलं हाय दोन्ही डोळ्याचं ऑपरेशन झाले, पहिलं आलं होतं एक डोळ्याचं, मी तुम्हाला सांगितलं नाही त्याच्या आधी मध्ये मला तब्येत ठीक नव्हती त्यावेळी पण केलेली, तर ज्यादा करत नाही बाळा डोळे म्हणजे ऑपरेशन झाल्यावर व्हिडिओ बघायचं मन आहे ना दुःख हसरी आहे वा हसरी बघा हसरी आहे मी हसरी नाही आहे मी रोडी आहे कत्ती आहे मला हसरी आहे म्हणती बघा लय नक्कल करती मला मला हसली की हसरी आहे बोलली की बोल रही आहे अशी म्हणती मला तर का नाही भारती ताई आपल्या मावशी अशा अशा आहेत मग त्यांची कमेंट पण लावते मी तुम्हाला आशा मावशींची आपली ठीक आहे मावशी आणि खूप एकमेकाला असं प्रेम करतो आपण वाईट कमेंट करणारी असे का विचार करतात काय माहीत कुणाच आपण जाताना काही घेऊन जाणार नाही बिलकुल काय नाही जसं एकटं आलो तसं एकटं जाणार आहे पण वाईट आणि चांगलं आणि वाईट दोन फक्त आपल्या आपल्या मागं डबे लागणार आहे वाईट होती चांगली होती चांगला व्यक्ती होता वाईट होता हे दोन मात्र आपण घेऊन जाणार आहे गेले तर म्हणणार हां बरं झालं गेली चांगली असली वाईट वागलो आणि जर चांगलो आपण वागून गेलो आपलं जाताना काही नेणार नाही का म्हणणार बरं झालं ती गेली असं असतं तर वाईट वागून काही मिळणार नाही जाताना हां पाणी देते थांबा तिला सोनू आणतोय जा बेटा पिक्या तर का नाही पाणी देते बेटा इसको हां जो दे किशो पाणी पिऊ नये तर त्यासाठी मी म्हणते चांगल्या माणसांची आपली आता मावशी तर चांगल्या व्यक्तींचा आपण का विसरायचं त्यासाठी मी हे करत नाही मी टेन्शन घेत नाही वाईटचं पण बहीण गेलेली आहे माझी त्यामुळे दुःख होतं की ही शब्द घाणेरडे वापरू नका तिला त्यासाठी मी मावशींची काळजी खूप लोकांना आहे आपले काका नाहीत त्यामुळे मावशींना खूप विचारतात एकमेकाला असं वळण झालेली आहे खूप मावशी आता हेमलता मावशी मी बोलते तर सगळे बघा मी दुःख झाले ना त्या मावशींना कमेंटमध्ये कमेंट करतात की मावशी तुम्ही बोला ना जय आपली ताईलाही आजही आहे आजारी म्हणजे आजारी आहे दुःखी आहे तुम्ही बोला ना तर आपण असं एकमेकाला काही घेऊन जाणार नाही पण हा ओळखणार आज आपण बोलतो ना काय ना काय आज त्या मावशीनं मी कमेंट केलं होतं ती ही एकमेकाला अशी ओळख वाढत जाती प्रेम वाढत जातो विश्वास वाढत जातो जर असं एकमेकाला आपण जर अपमान या त्यांना असं नीचा दाखवत गेलो नाही ही कुठवर चांगलं नाही ह्याचा परिणाम खूप वाईट होतो तर दुसरं सांगते जसं माझ्या हेमलता शेंडगे मावशीनी कमेंट केली ही त्या मावशीने सांगितलं जयू तुझी काळजी घे बेटा बेबाळा मी मावशी मला एक सख्या मावशी कधी एक हक्क चालवतं ना आपलं आपलं माणूस जसं मला म्हणती तू ऐकतच नाहीस माझं तुला राग येऊ दे मी असं करते तू लिही झालीस असं तसं मावशी मी कधीही राग मानत नाही मी सदैव मला असं वाटतं की आपलं त्या कमेंटमध्ये असं वाटतं की माझ्या मावशीनं मला खरं खरं आपल्या आपलं माणूस आपल्याला कसं दमात काढतं थांब तुला दाखवते तू ही काम करत नाहीस खात नाही स्वतःला लक्ष देत नाही तसं त्या मावशींचं असतं हेमलता मावशी शेंडगे हेमलता शेंडगे मावशीचं असतं हेमलता दोन मावशी आहेत दोन्ही पण पुण्यातच राहतात मला आडनाव घेणं योग्य वाटत नाही पण मावशींना घ्यावं लागतं त्यासाठी आपल्या दुसऱ्या हेमलता मावशी आहेत ना ते लग्नाला गेले त्यामुळं दादांचे त्यांच्या बहिणीच्या मुलाचं म्हणजे मावशी आपलं दादा त्यांच्या लग्नाला गेले ते म्हटलं काल कमेंट केल्या एका महिन्यापूर्वीच्या आय डीवर कमेंट केलं जयवाळा मला काळजी नको करूस मी रेंज पकडून तुला कमेंट करते तू व्यवस्थित राहा काळजी घे मी आई येते चार पाच दिवसात तर हो मावशी म्हटलं कमेंटमध्ये रिप्लाय दिला दादांना पण बधाई दिली आणि तू व्यवस्थित या तर ह्या मावशींची ही कमेंट आहे आपली लता मावशींची की तू काळजी घे पहिल्यांदा जसं तू खराब होतेस जिथं लिहिले ना तर तुमच्या जावई बापू तुम्हाला सांगते म्हणजे आले होते ना बार बार म्हणतो जयू तुझे हातपाय खूप छोटे झालेत ग तू लई खराब झालेस ग तू अशी का झाली त्यांना पण तुमच्यासारखी खूप काळजी मला 8-15 दिवसात माघारी येऊन बघत म्हणत होते काय ग तुझं शरीर करून घेतलंय काय हातपाय करून काय तोंड करून घेतलंय असं म्हणत होते तर तुम्ही खूप मला प्रेम करता खूप तर खवळत पण होते बघितलंस तुझ्या साईडहून किती तुला आपले प्रेम स्वतःचे करणार नाहीत तेवढे म्हणतात ना की सख्या प्रेम आपलं सख्य नात्यापेक्षा ते जोडलेले नाते खूप लास्टपर्यंत खूप त्याच्यात प्रेम असतो ती खरं आहे तुला किती मावश्या मिळाल्या तुझ्या आईपेक्षा जादा प्रेम करणाऱ्या तुला किती भाऊबंद बहिणी मिळालेत बघतेस का किती मोठा परिवार आहे अगं त्यांचं तरी ऐक माझं नाही ऐकलीस तरी असा हक्का नका नाही खवळत होते तर मी म्हटलं हो पंडित मी आहे व्यवस्थित पण तुझे हातपाय बघितलेस का खूप म्हणजे असं तुमच्याबद्दल का नाही
त्यांना पण आतनं असं प्राऊड महसूस होतो की तुम्ही म्हणता ना ती फौजी आहे तर आमचे जावई बापू, आम्ही अभिमान वाटतो तुम्ही आहे म्हणून. त्यांना पण जसं तुम्ही कमेंट करताना त्यांना पण अभिमान वाटतो की हा आज माझ्या जयूला मी नसलो तरी ती आपली युट्यूब फॅमिली आहे. नसलं म्हणजे सकाळी ड्युटीवर निघून जातात ना आणि संध्याकाळी त्यांचा टाईम नसतो, मोबाईल अलाउड नाही ऑफिसमध्ये, त्यावेळी असं वाटतं की मी दिवसभर नसलो तरी माझ्या जयूला मागं सपोर्ट सर्वांचा आहे. त्यांचं कमेंट थोडी तरी वाचली तरी अक्कल लिहिला खाईल पिल म्हणून ती त्यांना असं आहे. ती पोस्ट मला बोलले की अगं मी पुढे गेलो तरी मला आता तुझ्या कमेंटमध्ये सगळ्याचा आपला परिवाराचा कमेंट बघतो ना त्याच्यात मी आनंद होतो की हा चला मी पुढे गेलो तरी मागं आहेत जयूला तापून काढणारी. तर तीच त्यामुळं तुम्ही त्यांच्यावर कसं प्राऊड महसूस करतात तसेच तुमच्यावरती पण करतात. ती बोलून दाखवत नाही पण मला बोलतात. तुम्हाला माहीत आहे ना बोलणारे आपण फटाफट बोलतो पण ती बोलतेत पण ज्यादा असं नाही, जो योग्य जागी आहे त्या जागी बोलून दाखवते. फालतू जसं फालतू कुणावर बोलणार नाही, कुणाला रोकटोक नाही, कुणाशी विगाळ नाही, काय नाही, तो शांत माणूस, एकदम देवसारखा माणूस. मला तर देवच आहेत माझ्यासाठी. तर चला आज आशा मावशी उषा मावशी दोघी बहिणी वाटतात का नाही, तर मी तर माझ्या मी समजते माझ्या आशा मावशी उषा मावशी दोघी बहिणी आहेत असं वाटतं. तर चला कुणी वाईट मानून घेऊ नका. माझ्या सर्व मावशींबरोबद्दल मी एवढंच प्रेम करते, माझ्या सर्व बहिणीबद्दल, माझ्या सर्व दादा ताईंबद्दल, लहान मोठे सर्व कुटुंब आहे ना आपले युट्यूब परिवार, मी तेवढाच आभार म्हणजे त्यांच्यावर विश्वास ठेवते. तेवढंच सगळं प्रेम जस एकाला मी कधी अंतर देत नाही तेवढंच करते. तर काळजी नका करू, मी आहे ठीक, तर मावशी पण आहे. तुम्हाला कमेंट मी टाकलेली आहे हे, तर बघा आणि काळजी घ्या. नक्कीच कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आणि राजश्रीच्या चॅनलवरचा व्हिडिओ नक्की बघा. भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये, काळजी घ्या.